अल्प पर्जन्यमान कपाशीवरती बोंडअळी त्यातच जहाल कीटकनाशक यामुळे यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी जरजर झालेला असताना सोमवारी गारांच्या माऱ्यानं उरला सुरला शेतकरी नेस्त नाबूद केला. अक्षरशः लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या. शेतशिवारामध्ये या गारांनी धुमाकूळ घातला. फळ आणि भाजीपाल्याच्या पिकांसह गहू चणा ही सगळी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली. अवकाळी पावसानं भास्कर नागरगोजे यांच्या शेतातील पपईची ही अशी दैना केली आहे. खरं तर त्यांच्या शेतात नुकतंच पपईच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती, मात्र गारपिटीमुळे नागरगोजे यांची पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे पपईची झाडं उन्मळून पडली आहेत. शेतात पपईचा अक्षरशः सडा पडला आहे. अस्मानी संकटानं होत्याचं नव्हतं केलंय. यवतमाळ जिल्ह्यातले जवळपास सर्वच शेतकऱ्यांची ही अशीच अवस्था झाली आहे. नागरगोजे यांची यवतमाळ लगत डोरली शिवारात पपईची बाग असून त्यांनी एका एकरावर पपईची लागवड केली आहे. या पपईला मी खर्च आतापर्यंत 60-70 हजार रुपये केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळेस ही पपई नुकतीच चालू झाली होती, उत्पन्न चालू झालं होतं, त्या पिरियडमध्ये आता या गारपिटीने नुकसान केलेली आहे. नागरगोजे यांच्याप्रमाणे संतोष सानप या तरुण शेतकऱ्याचीही अवस्था झाली आहे. त्यानं यंदा टोमॅटोची लागवड केली होती, मात्र फुल धारणेतच गारपिटीनं गाठलं आणि टोमॅटोचं अतोनात नुकसान झालं. सरकारकडून नुकसान भरपाईवर आता शेतकऱ्यांचा विश्वासच राहिलेला नाही. जी लागवडीची खर्च जो लागला आम्हाला, त्याच्यातला म्हणजे अर्ध्यापेक्षा बी कमी आता माल तर येणारच नाही. जो खर्च लागला तेही नुकसानीतच जाणार पूर्ण. तर ह्याच्याकडे जे आम्ही विमा काढला त्याच्याकडेही गव्हर्नमेंटचं तर काही लक्ष आहेच नाही. आणि जो सर्वे करायला येणार ते सर्वेही करायला कोणी येत नाही. आम्ही बार बार तिथं ऑफिसमध्ये तक्रारही करतो पण त्याची आम्हाला काही रिटर्न हे भेटत नाही. शासन म्हणते की आम्ही तात्काळ तुमच्या शेतात जाऊन सर्वे करू. अहो, या शासनावर आमचा भरोसाच नाही राहिला. याच्या आधी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की तुम्हाला हेक्टरी आम्ही 38,000 रुपये कपाशीची बोंडाई म्हणून मदत जाहीर करू. फक्त हे मदत जाहीर करत आहे खुर्चीवर बसून तिथं. फक्त हे यांनी कधी येऊन शेतात पाहणी केली नाही. गारपिटीमुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या रब्बी पिकांसोबतच कोबी, वांगी, टोमॅटो, पालक, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव, कळंब, उमरखेड, पुसद, बाभुळगाव, अर्णी, नेर, घाटंजी, यवतमाळ या परिसराला गारपिटीचा तडाखा बसलाय. एकही सरकारी अधिकारी अद्याप बांधावर पोहोचला नसल्याचं शेतकरी सांगतात. मात्र पालकमंत्री काय म्हणतात ते ऐका. महसूल आणि कृषी याच्या टीम्स या फील्डवर आहे, सर्व पंचनामे करत आहेत. त्याच पद्धतीने ज्या ज्या गावांमध्ये नुकसान पिकांचं झालं त्या गावांची यादी विमा कंपन्यांना देऊन त्यांनाही सोबत ॲट अ टाईम त्यांचाही सर्वे झाला पाहिजे. कपाशीवरील बोंडअळीच्या संकटातून जिल्ह्यातला शेतकरी सावरतो न सावरतो तोच गारपिटीमुळे पुन्हा एकदा नवं संकट त्याच्यावर कोसळलं असून यातून शेतकरी कसा सावरणार हाच खरा प्रश्न आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.